अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकरानं बारवालीचा खून केलाय. कळंबोली इथं रोडपाली इथं ही धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. खारघर इथं डोक्यात कुकर मारून बारवालीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पनवेल कळंबोली इथं आणखी एका बारवालीची प्रियकराकडून निर्गुण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रोडपाली कळंबोली इथं भाड्यानं घेतलेल्या घरात काजल लाले, सलमा मिया, लिपी शेख या तिघी राहत होत्या. काजल आणि सलमा या काही दिवसांसाठी गावी गेल्या होत्या. तिथून त्या पुन्हा रोडपाली इथं घरी आल्या असत्या. घराला बाहेरून टाळं होतं, त्यामुळे त्यांनी घरमालक अक्षय गायकवाड यांच्या मदतीनं घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी लिपी शेख या बांगलादेशी बारवालीचा मृतदेह पालथा पडून कुजलेल्या अवस्थेत होता. या संदर्भात अक्षय यानं कळंबोली पोलिसांना कळवलं. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालाय. या अनुषंगानं कळंबोली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुंब्रा इथं राहणाऱ्या 24 वर्षीय बांगलादेशी फरार तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं लिपी हिचे अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध होते, याचाच राग मनात धरून खून केल्याची कबुली दिली. कळंबोली पोलिसांनी या 24 वर्षीय तरुणास ताब्यात घेतलं असून त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कळंबोलीचे जो टीम आहे, सिनियर PI गायकवाड आणि त्याची जी टीम आहे, त्यांनी चांगली कामगिरी करून आणि हे अतिशय सिताफीने आरोपींना अटक केलेले आहेत. आणि याच्यामध्ये तो सिरियस प्रकार असा आहे की कळंबोलीचे त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये फिर्यादी आहे अक्षय गायकवाड, त्याच्याकडे भाडेकरू म्हणून ते काजल सलमा मिया आणि लिपी सागोरसे असं तीन तिकडे राहायचे आणि लिपीचे खून झाला. त्याच्यानंतर आपल्याला काही माहिती मिळाली नाही, पण आपल्या लोकांनी त्याच्या माहिती वगैरे काढून की ते कोणी याचे खून केले असेल आणि त्याचे ते असं म्हणजे ते इस्टॅब्लिशन ते गला दाबून त्याचा खून झाला होता. आणि त्यांनी आरोपीला म्हणजे तो आरोपी खून करून बांगलादेश सोडून गेला होता. मग त्यांना परत तिथून काही त्यांना जे ओळखीचे कोणी माणसाकडून त्यांना मुंब्राला बोलून ते आरोपीला त्यांनी मुंब्राला अटक केली, पण याच्यामध्ये काही क्लू नव्हतं. आणि नंतर हे त्यांनी सर्व माहिती काढली व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे आरोपी आहे मोहम्मद इब्राहिम शेख, तर त्याची बायको होती श्रीमती लिपी सागोर शेख. आणि लिपी सागोर शेख पूर्वी त्याचं डायव्होर्स झालं होतं आणि ती पूर्वी जे त्याचा पहिला जो हस्बंड होता तिच्या संबंधामध्ये पण तो ती राहायचे मोबाईलवरून, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर. आणि त्याला असं त्याला डाऊट आला, त्याला राग आला म्हणून तो असं त्याची त्यांनी गला दाबून त्यांनी खून केली आणि नंतर तो पळून गेला. सर्व ते 2 महिन्यापूर्वी गेले होते, त्याचे काही संबंध नाही आहे. आणि हे जो शेख आहे मोहम्मद इब्राहिम शेख, तो नंतर बांगलादेशला पळून गेला आणि त्यांना इथे त्यांनी मुंब्रा भारत गॅस कंपनी समोर त्यांनी बोलवून त्यांना अटक केलेला आहे. ते चांगली कामगिरी आहे, कळंबोली पोलीस स्टेशनची कामगिरी आहे, सिनियर PI सतीश गायकवाड त्याच्या टीमची चांगली काम आहे.